नमस्कार, मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर तुमचं स्वागत करताना मला नेहमीच आनंद होत असतो आणि मनामध्ये असे विचार असतात की आता जो पदार्थ आपण तयार करणार आहे तो लवकरात लवकर तुम्हाला कधी दाखवतो. आणि असंच असावं की कोणाला आपण जेव्हा खाऊ घालतो काही तर ते प्रेम ममता उत्साह सगळं असावा हे असलं तर पदार्थ छान होतो. असाच एक छान पारंपरिक पदार्थ आपल्याला करायचा आजच्या भागात. नाव सांगणार नाही पण काकडी वापरणार आहे. काकडी किसून घेऊ. काकडी स्वच्छ धुतलेली आहे. हा वरचा पोर्शन काढून घ्यायचा काकडीचा. कधी कधी कडू असतो आणि काकडी जी आहे ती शक्यतो जाड किसून घ्यायची. काकडी किसतानाची एक तुम्हाला टिप सांगतो. आपण काय करतो असं असं किसत असतो पण असं किसताना ही जागा तयार होते आणि थोड्यांनी काकडी किसायला वेळ लागतो. तर हे असं फिरवत फिरवत किसायचं. फिरवत किसलं म्हणजे काकडी जागा बनवत नाही आणि आपला काकडीचा किस जो आहे तो लवकर होतो. आणि ही काकडी आपली किसून झालेली आहे आणि किसल्यानंतर थोडीशी ही टेस्ट करून पाहिजे आपल्याला. काकडी मुळीच कडू नाही आहे आणि आता आपल्याला रेसिपी बनवायची. तेल थोडंसं, मोहरी, मोहरीनंतर हिरवी मिरची, हळद, हिंग. एक छोटी टीप तुम्हाला देतो पण खूप महत्त्वाची अशी टीप आहे की ज्यावेळी आपण फोडणी देतो आणि फोडणीमध्ये आपल्याला फक्त मिरची, हिंग, हळद तीन गोष्टी वापरायच्या असतात तर होतं काय की आपण फोडणी देताना तेल गरम करतो, मोहरी टाकतो, मोहरी फुटते, तेल गरम होत असतं आणि तेव्हाच आपण हळद आणि हिंग घातलं तर ते जळतं. अशावेळी सरळ गॅस बंद करायचा या पोझिशनला. बघा, हां, या पोझिशनला गॅस बंद करायचा, हिंग आणि हळद टाकायचं आणि नंतर तुम्हाला जो काय पदार्थ त्याच्यात घालायचा आहे जसं आता मी ही काकडी घातली. आणि मग गॅस सुरू करा. आता बघा याला छान पाणी सुटलेलं आहे. यामध्ये कुठलाही मसाला आपण वेगळा घातलेला नाही आहे आणि यामध्ये पिंक सॉल्ट म्हणजेच सेंधो मीठ, थोडी साखर, त्यानंतर एक दोन चमचे मी फक्त दही घालतो. यामध्ये दही आंबट आहे. बरेच वर्षाआधी मी हा कोरडा केला होता आपल्या चॅनलवर पण ही पद्धत थोडी वेगळी आहे, ती वेगळी होती. कसं असतं की जेव्हा आपण एक एक पदार्थ बनवत असतो बराच काळ लागतो, मग काही टिप्स मिळतात आपल्याला किंवा तो करता करता आपल्याला जाणवतं की नाही हे असं केलं तर जास्त उत्तम होईल. तर ते प्रयोग सतत करत राहावे आणि शेवटी ही प्रयोगशाळा आहे. म्हणतात की नाही पदार्थ विज्ञान. असं चण्याच्या डाळीचं पीठ, साधारण एक दोन मोठे चमचे मी घेतले. आता हे कोरडं होईल म्हणजेच हा झाला काकडीचा कोरोडा किंवा काकडीचा कोरडा. असं वाटलं की थोडंसं अजून पात्र आहे तर थोडंसं पीठ आपण अजून घालूया. थोडी कोथिंबीर आणि याला आपण थोडं झाकून ठेवूया. ह्याला एकदा व्यवस्थित घोटून नंतर यामध्ये आपण थोडीशी फोडणी आपल्याला घालायची आहे पण ती फोडणी आपण सर्व्ह करताना घालू. आपण सर्व्ह करू. हे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर उत्तम लागतं. फोडणीसाठी तेल